भोकरदन तालुक्यातील पारद येथील रहिवासी असलेले शेतकरी प्रभाकर रामभाऊ तबडे तालुका भोकरदन जिल्हा जालना यांची पद्मावती शिवारात शेती गट नंबर 145 मध्ये काल दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या शेताशेजारी असलेल्या विद्युत महामंडळाच्या डिपीत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली व आग जळत जळत आगीने रौद्ररूप धारण करून त्यांचा 1 एकर मका जळून खाक झाली आहे। दरवर्षी या शेतकऱ्याला 30 क्विंटल मका या शेतात होते, परंतु या वर्षी ही मकाचं पीक चांगलं आलं होतं, परंतु शॉर्ट सर्किटनं आग लागल्यानं या शेतकऱ्याचं नुकसान अंदाजे 60,000 रुपये झाल्याचं सांगितलं आहे। या संदर्भात पारद येथील तलाठी सरपंच यांना या घटनेची माहिती दिली असून तलाठी तहसील महसूल विभागानं या ठिकाणी येऊन तातडीनं पंचनामा करावा व शेतकऱ्याला शासनाकडून तथा तहसीलदार यांनी नुकसान भरपाईची मदत द्यावी अशी मागणी केली आहे। या संदर्भात तलाठी विद्युत महामंडळाचे अधिकारी यांनाही कल्पना देऊन सुद्धा या ठिकाणी ते फिरकलेच नाही। अद्यापपर्यंत या शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा झालेला नाही, तरी तातडीने पंचनामा करावा अशी मागणी पारद येथील शेतकरी प्रभाकर रामभाऊ तबडे यांनी बोलताना दिली आहे। काय परिचय आपला? पारद राहणार आहे, तिथं पद्मावती शिवारात माझी शेती आहे, 1 एकर शेती आहे। तर काल आम्ही फॉर्म वगैरे घेतला आमच्या, तर शेजारी मला फोन केला की बा तुमच्या मक्काला आग लागली म्हणून। कशामुळं लागली आग? डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळं आटला आग लागली म्हणून त्यांनी वीजवाला प्रयत्न भरपूर केला, पण ते काही येस आलं नाही। किती एकर शेती तुमची इथं? इथं 1 एकर शेती माझी, मी प्रभाकर रामभाऊ तबडे बोलतो। तर जवळपास किती क्विंटल निघते बरं? 30 ते 35 क्विंटल होती दरवर्षी, मग आता यावर्षी काय होईल तिथं समजा। म्हणजे सरासरी किती नुकसान झालं तुमचं? 50 ते 60 हजारापर्यंत नुकसान झालं। या संदर्भात कोणाला कॉल केला होता का? मी कार्यक्रमाहून आलो होतो, संध्याकाळी 6 वाजता आलो, 6 वाजता आल्यानंतर मी सरपंच साहेबाला कॉल केला। सरपंच साहेब म्हणजे की मी तलाठी आलो। तलाठी कोण? तलाठी आलो कुठले? महाराजचे तलाठी। सरपंच साहेबांना त्यांनी सांगितलं की आम्ही बुधवारला येऊन तुमचा पंचनामा करू। मग त्याच्यानंतर मी ठीक आहे म्हणलं बा, तलाठी साहेबांना तातडीनं माझ्या शेतीचा पंचनामा करून आम्हाला तातडीनं त्यांची विनंती करतो। एक ही विनंती आहे बा तलाठी साहेबांना। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, आज 24 तास, धावडा, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।